डेंग्यूचे रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, पण डेंग्यू होऊच नये यासाठी नागरिकांनी सावधगिरी पाळावी असे आवाहन आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. सध्या पनवेल परिसरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पनवेल येथील बंदर रोड परिसरातील हिलव्ह्यू सोसायटीमध्येही मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच शेका पक्षाचे शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे, फकुभाई तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी एपी थवई यांनी पाहणी करत नागरिकांना मार्गदर्शन केले. पनवेल शहरामध्ये आपल्याला डेंग्यू कंट्रोल करायचा असेल तर प्रत्येक माणसानी किंवा प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामधले जे पाण्याचे साठे आहेत, पाण्याच्या साठ्यामध्ये 200 लिटरचे ड्रम येतात, बकेट येतात, बादल्या येतात, किंवा घरामध्ये असलेला फ्रीज असतो त्या फ्रीजच्या पाठीमागे एक छोटासा प्लॅस्टिकचा भांडा असतो तो जर, आणि कुंड्या असतात घरामध्ये त्या कुंड्यांच्या खाली प्लेट असतात, अशा ठिकाणी जर पाणी साचून ठेवलं 8 दिवसापेक्षा जास्त तर तिथे डेंग्यूचा मॉस्किटो अंडी घालून अंडी आळी आणि कोश याच्यानंतर डास तयार व्हायला 8 ते 9 दिवस लागतात. आणि हा जर डास विषाणूजन्य असेल आणि हा डास जर आपल्याला चावायला लागला तर तिथे डेंग्यूचा उद्रेक होण्याची भीती असते. आता हे डेंग्यूचा उद्रेक होऊच नये म्हणून जर आपण जर उपाययोजना किंवा आपण स्वतः प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक घराच्या मालकाने जर उपाययोजना जर केल्या तर हा डेंग्यूचा मॉस्किटो तयार होणार नाही. कारण डेंग्यूचा मॉस्किटो तयार होण्यासाठी आपणच मुलात कारणीभूत आहोत. आपण जर व्यक्तीने जर हा 8 दिवसापेक्षा जास्त पाणी जिथे जिथे पाणी साठून राहतो घरात ते 8 दिवसापेक्षा जास्त साठून ठेवले नाही तर डेंग्यूचा मॉस्किटो कधीच तयार होणार नाही. आणि साठवलेले पाणी जर 8 दिवसातून तुम्ही रिकामे केल्यानंतर ते घासून आणि पुष्टून घेतलं तर पुष्टून हा शब्द मी का वापरला तर डासाची अंडी ही पाण्याच्या बुडाशी चिकटलेली असतात आणि चिकटलेली अंडी ही कित्येक दिवस मरत नाही. आणि जर आपण त्याच्यात नवीन पाणी टाकलं आणि ती अंडी जर चिकटलेल्या अंड्यापासून पुन्हा डासाची आळी तयार होतो त्या आळीपासून पुन्हा डास तयार होणार असं प्रकार होत असल्यामुळे ही सायकल कुठेतरी आपल्याला ब्रेक करायला पाहिजे. आणि हे ब्रेक करताना जर आपण ती पाण्याची भांडी घासून आणि पुसून घेतली आणि 1 दिवस उन्हामध्ये कोरडे करून ठेवले तर कुठे हा डेंग्यूचा उद्रेक आपल्याला कंट्रोल करता येईल. सध्या डेंग्यू मोठ्या प्रमाणात फैलावत असून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, तरच या आजारावर मात करता येऊ शकते. तसंच लोकांनी आपल्या जे काय बैठी घर आहेत किंवा जी छोटी घर आहेत तिथेशी लोकांनी आपल्या प्रत्येकाने आपल्या बाथरूममधून गटारामध्ये एक रॉकेल किंवा एक झाकणभर रॉकेल किंवा खराब ऑइल हे जर गटारातून टाकले प्रत्येकाने बाथरूममधून टाकले तर हळूहळू ते प्रत्येकाच्या गटारात जाईल, गटारातले सुद्धा डास मरून जातील. कारण ऑइल काय करतो की डासाची अंडी आणि आळी किंवा आळी ज्या तयार झालेल्या असतात त्यांना ऑक्सिजन मिळवण्याचं काम देत नाहीत करून आणि तरंग आल्यामुळे तिथे ऑक्सिजन मिळत नाही म्हणून त्या डासच्या आळ्या ऑटोमॅटिक मरून जातात. मेन काय आहे की डासाचा जो प्रादुर्भाव किंवा डासाची उत्पत्ती केंद्र ही जर आपण नष्ट केली तर कुठेही डेंग्यूपासून आपल्याला किंवा मलेरियापासून कुठेही आपल्याला असे उद्रेक होताना पाहता येणार नाही.